नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण मागील व्हिडिओमध्ये भूगोल या विषयातील पाठ सातवा लोकसंख्या या पाठाचे नानाविध व्हिडिओज आपण पाहिले हा धडा आपला पूर्ण झाला आज आपण या पाठाखालील स्वाध्याय उत्तरासहित आज सोडवणार आहोत तो तुम्ही सगळ्यांनी आपापल्या वहीमध्ये सोडवा तर विद्यार्थी मित्रांनो स्वाध्यायामध्ये दिलेला प्रश्न पहिला पहा खालील विधाने पूर्ण करा याच्यामध्ये तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत त्यातलं योग्य पर्याय निवडून तुम्ही ती रिकामी जागा पूर्ण करायची आहे तर एकंदरीत तीन रिकाम्या जागा या स्वाध्यायामध्ये दिलेल्या आहेत तर पहिली रिकामी जागा जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या रिकामी जागा आता चार पर्याय दिले आहेत त्यातलं निवडून तुम्हाला त्या रिकाम्या जागेत भरायचं आहे तर काय होईल जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या वाढते दुसरं पहा रिकामी जागा वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो चार पर्याय दिलेले आहेत योग्य पर्याय कोणता आहे पंधरा ते एकोणसाठ या वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो तिसरी रिकामी जागा पहा समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार रिकामी जागा या घटकावर अधिक अवलंबून असतो तर चार पर्यायांपैकी योग्य पर्याय कोणता राहील साक्षरता समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार साक्षरता घटकावर अधिक अवलंबून असतो तर स्वाध्यायातील प्रश्न दुसरा पहा खालील विधाने तपासा व अयोग्य विधाने दुरुस्त करा तर यातलं पहिलं विधान पहा प्रदेशाच्या क्षेत्रफळावरून लोकसंख्येची घनता समजते तर हे विधान अयोग्य आहे याच्यामध्ये तुम्हाला अयोग्य विधान जे आहे त्याचं योग्य करून तुम्हाला लिहायचं आहे तर प्रदेशाचे क्षेत्रफळ व तेथील एकूण लोकसंख्या या दोन बाबींवरून लोकसंख्येची घनता समजते दुसरं पहा साक्षरतेमुळे प्रदेशातील लोकसंख्येची गुणवत्ता ठरते हे विधान योग्य आहे तिसरं ज्या प्रदेशातून लोकसंख्येचे स्थलांतर होते त्या प्रदेशातील मनुष्यबळावर विपरीत परिणाम होतो हे विधान योग्य आहे चौथं पहा अधिक आर्थिक सुबत्ता म्हणजे प्रदेशाचा विकास होय हे विधान अयोग्य आहे ते तुम्हाला योग्य करून लिहायचं आहे मग अधिक आर्थिक सुबत्ता व त्याचप्रमाणे लोकसंख्येचे उच्च जीवनमान जीवनमान जीवनाची अधिक गुणवत्ता समान संधींची उपलब्धता आणि स्वातंत्र्य म्हणजे विकास होय तर शेवटचं विधान पहा विकसनशील देशांचा मानव विकास निर्देशांक एक असतो वरील विधान अयोग्य आहे तर दुरुस्त केलेलं विधान काय राहील विकसनशील देशांचा मानव विकास निर्देशांक झिरो पॉइंट पाचशे ते झिरो पॉइंट सहाशे या दरम्यान असतो आता विद्यार्थी मित्रांनो या स्वाध्यायातील प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा आता तुम्हाला मी प्रश्न सांगते व त्याचं उत्तर पण तुम्ही लिहून घ्या लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात कोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात तर याचं उत्तर पहा लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात खालील बाबी विचारात घेतल्या जातात यातलं दुसरं लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या अनुकूल व प्रतिकूल घटकांची यादी तयार करा तर याचं उत्तर पहा लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे दोन घटक एक अनुकूल अनुकूल घटक आणि प्रतिकूल घटक याचं उत्तर लिहा तिसरं लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या प्रदेशात कोणत्या समस्या असतील तर लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या प्रदेशात खालील समस्या असतील त्या आपण सविस्तर लिहून घेऊ नंतरचा प्रश्न लिंग गुणोत्तर कमी असलेल्या प्रदेशात कोणत्या समस्या जाणवतात तर लिंग गुणोत्तर कमी असलेल्या प्रदेशात खालील समस्या जाणवतात हे उत्तर तुम्ही लिहून घ्या प्रश्न चौथा भौगोलिक कारणे द्या याच्यामध्ये तुम्हाला कारण द्यायचं आहे त्यातलं पहिलं लोकसंख्या हे एक महत्वाचे संसाधन आहेत तर ते का आहे याचं उत्तर लिहा दुसरं कार्यकारी लोकसंख्या गट महत्त्वाचा असतो कार्यकारी लोकसंख्या गट महत्त्वाचा का असतो याचं उत्तर लिहायचं तिसरं वयोगट रचनेचा अभ्यास आवश्यक आहे तर अभ्यास वयोगट रचनेचा आवश्यक का आहे तर याचं उत्तर लिहा साक्षरतेचा विकासाशी थेट संबंध असतो तर साक्षरतेचा विकासाशी असणारा जो सहसंबंध आहे तो लिहायचा मानव विकास निर्देशांकामुळे देशातील नागरिकांची खरी प्रगती कळते ती कशा पद्धतीने कळते ते सविस्तर तुम्हाला लिहायचं आहे प्रश्न पाचवा टिपा लिहा याच्यामध्ये एकंदरीत तीन टिपा दिलेल्या आहेत त्या तुम्हाला सविस्तर लिहायच्या आहेत त्यातलं पहिलं लिंग गुणोत्तर याचं तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं आहे दुसरं रचना याचे स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचे आहे तिसरं साक्षरता साक्षरतेबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती लिहायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एक उपक्रम दिलेला आहे तो तुम्ही वाचा आणि त्यामध्ये जे मुद्दे दिलेले आहे लिंग वयोगट शिक्षण व्यवसाय या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही चर्चा करा तर विद्यार्थी मित्रांनो हा पाठाखालील स्वाध्याय आपण इथे संपवू आणि तो तुम्ही वहीमध्ये पूर्ण सविस्तर लिहा तर यापुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन पाठ आठवा उद्योग हा आपण सुरू करू ठीक आहे